गिरीश बापट यांचा अल्प परिचय बघूयात. पुण्यात 3 सप्टेंबर 1950 रोजी त्यांचा जन्म झाला. तळेगाव दाभाडेत प्राथमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. रमणबाग न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. कॉमर्समधून त्यांनी ते पदवीधर झाले. त्यानंतर 1973 टेल्कोमध्ये ते कामगार म्हणून रुजू झाले. टेल्को कंपनीत कामगारांच्या मागण्यांसाठी अनेकदा गिरीश बापट यांनी लढा दिला. आणीबाणीत आपल्यासोबत नीलमताई गोरे आहेत. नीलमताई, गिरीश बापट यांना श्रद्धांजली. आपण पुन्हा एकदा नीलमताईकडे जाणार आहोत, पण त्याआधी आपण गिरीश बापट यांचा अल्प परिचय पाहूयात. आणीबाणीमध्ये नाशिक जेलमध्ये 19 महिन्यांचा कारावास गिरीश बापट यांनी भोगला होता. जेलमधून आल्यानंतर राजकीय कारकीर्द त्यांची खऱ्या अर्थानं सुरू झाली. मूळचे संघ स्वयंसेवक, जनसंघापासून राजकारणाची सुरुवात त्यांनी केली. 1983 पहिल्याच प्रयत्नात पुणे महापालिकेत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. 1995 कसब्यातून सलग 5 वेळा ते आमदार म्हणून विजयी झाले आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या मोहन जोशींचा त्यांनी पराभव करत विजय मिळवला होता. पुण्याच्या राजकारणामध्ये चाणक्य अशी गिरीश बापट यांची ओळख होती. दांडगा जनसंपर्क ही गिरीश बापट यांची जमेची बाजू. सर्व पक्षांसोबत प्रेमानं मिळून मिसळून राहण्याच्या स्वभावानं राजकीय प्रवास त्यांचा नेहमीच सुकर राहिलाय. संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार, मंत्री आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. गिरीश बापट अनेक दिवसांपासून आजारी होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे. सागर, चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस साधारण किती वेळात पुण्यात पोहोचतील? वयाच्या 73व्या वर्षी गिरीश बापट यांचं निधन झालं. उपचार अनेक दिवसांपासून त्यांच्यावर सुरू होते, मात्र आज सकाळी त्यांची प्रकृती प्रचंड खालावली. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र काही वेळापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली. 3 सप्टेंबर 1950 पुण्यात त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण त्यांनी तळेगाव दाभाडेमधून न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग या ठिकाणी पूर्ण केलं. आपण जाणार आहोत पुण्याला. आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत आहेत. सागर, चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस साधारण किती वेळात पुण्यात पोहोचतात? कोल्हापूर विद्यापीठाचा कार्यक्रम सोडून पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील जे आहेत ते पुण्याच्या दिशेने रवाना झालेत. पुढील 2 तासांमध्ये ते पुण्यामध्ये दाखल होतील. त्याचबरोबर पुढील 2 ते 3 तासांमध्ये देवेंद्र फडणवीस जे आहेत तेही दाखल होतील आणि त्यानंतर हे अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत. 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत गिरीश बापट यांच्यावरती अंत्यसंस्कार होतील. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी जे आहेत ते आता या हॉस्पिटलच्या दिशेने यायला सुरुवात झालेली आहे. कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे तीही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. एकंदरीतच कार्यकर्त्यांना जसं माहिती मिळाली की गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक झालेली आहे, तसे कार्यकर्त्यांचा ओघ जो आहे तो हॉस्पिटलच्या दिशेने सुरू झालेला पाहायला मिळतोय. त्यामुळं आता काही वेळामध्ये काही ज्या प्रक्रिया आहेत हॉस्पिटल प्रक्रिया त्या पूर्ण केल्या जातील आणि गिरीश बापट यांचं पार्थिव त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केलं जाईल आणि त्यानंतर अंत्यदर्शनासाठी आता हे पार्थिव कुठे ठेवायचे याबाबत अजून भाजपच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. किती वेळात याबाबतचा निर्णय होईल? कारण जर आज संध्याकाळी 7 वाजता अंत्यविधी करायचे आहेत तर आज साधारण किती वेळ अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवलं जाणार आहे? या संदर्भात आता भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे आणि त्यानंतर जाहीर केलं जाईल की अंत्यदर्शनासाठी किती वेळ ठेवायचं आणि कुठे हे अंत्यदर्शनासाठी सर्वांना जवळची जागा किंवा सोयीस्कर जागा कुठे असेल त्या ठिकाणी पार्थिव अंत्यदर्शनात ठेवलं जाईल. त्यानंतर अंत्यविधी जे आहे ते केले जाणार आहेत. सागर, किती वाजता अंत्यविधी केले जाणार आहेत आणि त्याबद्दलची अधिक माहिती? 7 वाजता अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत. त्यापूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून
कशा पद्धतीची तयारी केली जातीये त्या संदर्भात आता आढावा जो आहे तो घेतला जातोय। मात्र यानंतर पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, पुणेकर असतील, मोठ्या संख्येने या अंत्यदर्शनासाठी उपस्थित असतील, कारण की सर्वसामान्य कार्यकर्ता ते नेता असा प्रवास गिरीश बापट यांचा आतापर्यंत राहिलेला आहे। पुण्याचे खासदार झाले, आमदार होते, त्याचबरोबर विविध भाजपच्या पक्षामधील जबाबदाऱ्या गिरीश बापट यांनी सांभाळलेल्या आहेत आणि त्यांच्या निधनाने एक मोठी पोकळी आता निर्माण झालेली पाहायला मिळतीय। अगदी बरोबर, गिरीश बापट यांच्या निधनानं भाजपमध्ये विशेषतः पुण्यामध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे हे स्पष्ट दिसते। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24